अब्दुल गोट मध्ये नातेवाईकांच्या मैतीला आलेल्या नातेवाईकांकडून 10,000 दंड घेऊन 500 रुपयांची पावती दिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। 10 दिवसांपूर्वी अक्कलकोट येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता। कोरोनामुळे अंत्यविधीसाठी येता आलं नाही म्हणून कर्नाटकातील माशाळ येथील पाहुण्यांनी 24 एप्रिल रोजी सकाळी अक्कलकोट येथे येऊन भेट घेऊन सांत्वन केलं। ते परत कर्नाटकातील माशाळाला जात होते तेव्हा शहरातील बाह्य वळण रस्त्यावरील कालिका मंदिराजवळ पोलीस पथक कारवाईसाठी थांबलं होतं तेव्हा तेथून जाताना वाहतूक पोलिसांनी कार अडवून कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा राज्य शासनाने आंतरराज्य परराज्य या अध्यादेशाची भीती दाखवून 10,000 मागणी केली तेव्हा 8,000 रुपयांवरती तोडगा निघाला। मात्र त्यांना केवळ 500 रुपयांची पावती दिली। याबाबत त्या पाहुण्यांनी विचारले असता तुम्हाला आणि तुमची गाडी ही आत ठेवावी लागेल अशी भीती घातली। त्या भीतीने पाहुण्यांनी 8,000 रुपयाचा दंड दिला आणि निघून गेले। घडला प्रकार कर्नाटकातील पाहुण्यांनी अक्कलकोटच्या पाहुण्यांना सांगून पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। अक्कलकोट येथे त्या समाजाचे शेकडो पाहुणे असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली त्यावरून अक्कलकोट पोलिसांबद्दल उलट सुलट चर्चा रंगली आहे आणि नागरिकांमध्ये आता संतापाची लाट पसरली आहे।